बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात, मात्र तासनतास रांगेत उभे राहूनही भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत नसल्याची भाविकांची तक्रार आहे. दर्शन रांगेतही कुठल्याच सुविधा मिळत नसल्यानं महिलांची चांगलीच कुचंबणा होतीये. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, शंभू महादेवाची ही नगरी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात, मात्र त्र्यंबक नगरीत दाखल झाल्यावर भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. स्थानिकांच्या प्रचंड विरोधानंतरही देवस्थान ट्रस्टनं सुरुवात केलेल्या 200 रुपयातील पेड दर्शनाची केलेली सोयीस्कर अंमलबजावणी सामान्य भाविकांना त्रासदायक ठरते. ठराविक भाविकांना पेड दर्शन मिळत असल्यानं सर्वसामान्य भाविकांची दर्शन रांग वारंवार थांबवण्यात येते. 2-2 तास रांगेत उभं राहूनही अवघ्या काही सेकंदात भाविकांना गाभाऱ्यातून बाहेर काढलं जात असल्यानं भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दर्शन रांगेत पाण्याची, शौचालयाची कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्यानं महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांचीही कुचंबणा होते. ज्या दृष्टीने आम्हाला पाहिजे तसे आम्हाला दर्शनाची व्यवस्था मिळाली आणि आम्ही 1.5 तास जवळजवळ एका ठिकाणी थांबलो आणि परिस्थिती अशी होती की आम्हाला 1.5 तास उन्हात थांबून सुद्धा आम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळाली नाही. पुढे बच्चे सबको दर्शन मिलना चाहिए और इतने विरोध पैसे पैसे नहीं ये तो दर्शन भगवान ऊंचा कहते हैं कि पैसे लो और दर्शन करो. ये तो सब यहाँ तो कमाने का धंधा है और यहाँ एक बार आए तो दूसरी बार कोई आना नहीं चाहिए. भरपूर वेळ झाला बाहेर रांगेत उभे तरी म्हणजे मंदिराचे गेट बाहेरून बंद केलेत आणि असं होत नाही की आतमध्ये पूजा वगैरे चालू असेल अर्धा तास एक तास आरतीसाठी मंदिर बंद राहू शकतं, पण आरती नाही, पूजा नाही आणि मंदिराला चक्क लॉक आहे, बाहेरून ताळा लावला आहे, व्ही आय पी दर्शन चालू आहेत आणि नॉर्मल आम आदमीसाठी बाहेरून बंद केलं आहे आणि असे छोटे छोटे पोरं घेऊन आल्यानंतर मग ते चिडचिड करतात, असं नाही करायला पाहिजे. पेड दर्शन सुरू ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेणं अपेक्षित आहे, मात्र विश्वस्त मंडळातच एकमत नसल्यानं त्याचा फटका भाविकांना बसतोय. पूर्णपणे विश्वस्त मंडळाचा गलथान कारभार, एका शब्दात काही कोणालाही आत्मीयता नाही येणाऱ्या लोकांबद्दल. आणि कसा हा म्हणजे हा आवाज कुठून तरी बाहेर पडला पाहिजे असं मला वाटायचं. माझे काही कोणी म्हणजे माझं कोणाशी वैर नाही आहे, पण हा आहे, हे जे आहे ते सत्य आहे आणि कसा बदल होणार आता तो बहुतेक आता देवालाच माहिती असेल. त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे मंदिर परिसरात कुठलंही बांधकाम करता येत नाही अशी सबब विश्वस्त मंडळाकडून पुढे करण्यात येते आहे. मात्र यासाठी पुरेसा पाठपुरावाही केला जात नसल्याचं वास्तव लपून राहिलेलं नाही. इथं आलेल्या प्रत्येक भाविकाला सर्व सुविधा आणि महादेवांचं दर्शन सुलभ व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त होते आहे, कारण भाविक आले तरच त्र्यंबकेश्वर नगरीचं अर्थचक्र फिरून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.